मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभरात विरोधी पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. बदलापूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून वंदन करण्यात आलं. 9 महिन्यांपूर्वीच या पुतळ्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र 9 महिन्यातच पुतळा कोसळल्याने ठेकेदारासह दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या माध्यमातून केली जात आहे. बदलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे, हेमंत रुंगने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कुळगाव बदलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या त्या घटना ज्या निषेधार्ह होत्या, निंदनीय होत्या आणि त्या घटनांच्या माध्यमातून बदलापूर शहराचं वातावरण कलुषित झालं. या ठिकाणी आंदोलन झालं. आंदोलनामध्ये अनेक प्रकार घडले. जे बदलापूर शहरामध्ये एक सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय परिस्थिती ही जी आहे बिघडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही परिस्थिती शांत व्हावी, कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये निर्माण व्हावी हा एक उद्देश या ठिकाणी ठेवून आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे, दूध अभिषेक केलेला आहे आणि महाराजांना हार घातलेला आहे. आणि त्याचप्रमाणे काय अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी निकृष्ट दशेचं काम केल्यामुळे तो त्याचं काय ती घटना घडलेली आपण पाहिलेली आहे. तर ह्या माध्यमातून कुठेतरी जातीय सलोखा राहावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य स्थापन केलं ते रयतेचं राज्य स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश जो होता त्याच उद्देशाने या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी अशा प्रकारचं आमची या ठिकाणी मनस या मानसिकतेतून आम्ही या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे. आणि बदलापूर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था नागरिकांनी देखील पाळावी आणि पोलीस प्रशासनाने पाळावी या अशा प्रकारची आमची भूमिका आहे. बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून जयघोष करून या ठिकाणी बदलापुरामध्ये शांततेचं वातावरण राहावं, जातीय सलोखा राहावा आणि जनजीवन सुरळीत